झाली hmm. तर मग नेक्स्ट पार्ट ऑफ द ट्रीटमेंट जो आहे तो आहे दुर्बीन किंवा आणखीन इंजेक्शन But... पण आपल्या देशात काय होतं इंजेक्शन महाग होतात आणि परत इंजेक्शन्स म्हणजे तात्पुरती असतात पर पिरियड तुम्हाला इंजेक्शन घेऊन तुम्ही प्रयत्न करू शकता पण ऑफकोर्स सक्सेस रेट पन्नास ते साठ टक्के आहे जर ती इंजेक्शन आणि आय आपण केलं तीन चार महिने तर पण दुर्बिणीचं जी ट्रीटमेंट आहे फार जाड्या नसल्या तर त्या मुलींवर त्याचा उपयोग होतो आणि दुर्बीण आम्ही टाकतो आणि जी ओव्हरी असते त्याच्यात आम्ही छेद्र करतो okay. करंट वापरून किंवा लेझर वापरून आणि त्याने ती ओव्हरी स्टिम्युलेट होऊन ते डिझीज कमी होते आणि ती ॲक्च्युली तिचे पीरियड्स वगैरे यायला लागतात इनफॅक्ट no, no. आता जवळजवळ अर्धा वर्ष काम केलेलं आहे त्याच्यावर स्टडी आलेला आहे आणि दुसरी मुलं होण्यात पण त्याचा मदत होतो सो oh, so <laughs> ही एक चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे दुर्बिणीद्वारे ज्याचा लाभ घेऊ शकतात पीसीओडीचे रुग्ण जे आहेत ते पण तत्पूर्वी एक फोन कॉल अनिता आपल्याला प्रश्न विचारत बोला अनिता बोला नमस्कार नमस्कार मला मॅडम एक प्रश्न विचारायचा हा हा विचारा मला एक सहा वर्षाचा मुलगा होता पण आता तो वारलाय बर मग आता तो परत आम्ही ऑपरेशन केलंय मुल व्हायसाठी मग परत असं ऑपरेशन केल्यावर परत मुलं होईल काय ऑपरेशन करून दीड वर्ष झालं ऑपरेशन आपण केलेलं आहे हा केलेलं आहे ठीक आहे जरूर त्यांनी मला वाटतं ट्यूबवेल लाईट ऑपरेशन केलेलं आहे जरूर फोन ठेवून उत्तर आहे का आणि तर काय करता येईल आय थिंक हे फार अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आहे जिथे दे हॅव लॉस द चाईल्ड पण जर ऑपरेशन केलेलं असलं मुलं मुलं बंद करायचं तर ते आम्ही दुर्बिणीने डेफिनेटली उघडू शकतो आणि त्याचा सक्सेस रेट साधारण कुठे एक्झॅक्टली कुठली सर्जरी केलेली आहे काय केलेली आहे त्याप्रमाणे पन्नास टक्के ते इवन ऐंशी टक्क्यापर्यंत असतो तर जर पण फक्त एक गोष्ट असते की ऑपरेशन केल्यानंतर आम्ही सांगतो की एक वर्ष वाट बघा जर मुलगी यंग असली तर नॅचरली सहा वर्षाचा मुलगा होता म्हणजे त्यांचं वय पस्तीशीच्या आतच असेल असं मला वाटतं किंवा पस्तीस छत्तीसपर्यंत असेल तर जर वय कमी असेल तर एक वर्ष तुम्ही प्रयत्न केला पाहिजे नाहीतर जर वय छत्तीस सदतीसच्या वर असलं तर मी पेशंट्सना ॲडवाईस करते की सहा महिने तुम्ही प्रयत्न करा आणि अफकोर्स पुरुषाचं वीर्य बघायला हवं असं नाही की त्याला एक मूल झाल्यामुळे त्याचं वीर्य नॉर्मल असेल तर तुमच्या मिस्टरांचं पण वीर्य तपासणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर दीड वर्ष झालेलं असेल तर एक एक्सरे जसं मी आधी सांगितलं की आम्ही डाय टाकून तुमचं तुमच्या ट्यूब्ज ओपन आहेत की नाही ते बघू शकतो तो हिस्टेरोसॅल्पिंगोग्राफी करणं महत्त्वाचं आहे कारण कधी कधी ऑपरेशन फेल पण होऊ शकतं त्यामुळे जर ऑपरेशन फेल झालं असलं तर तुम्हाला ट्यूब बेबीची गरज आहे अँड युजली माझ्याकडे जे पेशंट्स असतात जर एक ते दीड वर्षात मूल नाही झालं ऑपरेशन करून तर मग आम्ही टेस्ट्यूब बेबीकडे वळतो टेस्टिव्ह बेबीमध्ये तुम्हाला औषधं दिली जातील इंजेक्शन्स दिली जातील ज्याने तुम्ही आठ ते दहा अंडी टिपिकली तयार होतात शरीरात मग तुम्ही ऍडमिट होऊन ती सुई घालून आम्ही शरीरातून अंडी बाहेर काढतो ऑफकोर्स एसिया दिला जातो आणि त्याच दिवशी तुमच्या हस्बंडचे स्पॉम्ब घेतले जातात त्याच्यानंतर ऍक्च्युअली दोन तीन तास ती मुलगी घरी देखील जाते okay. मग आम्ही लॅबॉरेटरीमध्ये एक स्त्री बीज एक स्पॉम्ब घेऊन ते इंजेक्ट करून त्याचं बाळ तयार करतो आणि तीन दिवसानंतर मग ती बाळ त्यांच्या गर्भाशयात जेंटली सोडली जातात दोन किंवा तीन आणि जी एक्स्ट्रा बाळ असतात ती आम्ही एम्ब्रिओ बँकमध्ये फ्री पण करू शकतो त्यामुळे जर हे ट्युबल ची सर्जरी इज व्हेरी व्हेरी गुड म्हणजे ती okay. जर सक्सेसफुल झाली तर मग तुम्हाला प्रॉब्लेमच नाही ना टेस्टिव्ह बेबी कसं असतं एका मिनिटला सपोजिंग एक तर दुसऱ्या मुलासाठी परत त्यांना टेस्टिव्ह बेबी रिपीट करावी लागते पण दुर्मिणीने जर ते सक्सेसफुल झालं तर मग ते कायमच सा सक्सेसफुल सो या अनुषंगाने अजून एक प्रश्न घेऊया शांताराम राजगुरु नगरवरून आपल्याला काही प्रश्न विचारतात शांताराम बोला आपण म्हटलं माझं असं म्हणणं आहे की आम्ही लॅप्ट्रोस्कॉपी केलेली आहे बरं तर लॅप्ट्रोस्कॉपी नंतर आमची जी नलिका ही ब्लॉक सांगितलेली बरोबर ठीक आहे वय सांगा आपलं शांताराम आणि आपल्या माझं आणि पत्नींचं आपल्या तिचं वय जवळ पंचवीस वर्षाच आहे अरे वा ठीक आहे जरूर आपल्याला मला वाटतं आणि फायदा <laughs> मिळू शकेल कारण त्यांचं वय कमी आहे टीबी त्यांना टीबीचं निदान झालेलं आहे का गर्भनलिका का ब्लॉक झाले म्हणून सांगितलंय नाही त्यांनी म्हणजे चेकिंग केलं म्हणजे करायला सांगितलेलं होतं बरोबर ते म्हटलं की तुमची घर का एक ब्लॉक आहे एकच घर का ब्लॉक जी दुसरी जी ती पण आहे पण ती नॉर्मल दुसरी नॉर्मल आहे एक ब्लॉक आहे अच्छा आय थिंक आपल्याला बरेच व्हरायटी ऑफ फोन येतात त्यामुळे बरं आहे कारण ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करू शकतो बऱ्याचशा वेळेस माझ्याकडे पेशंट्स येतात ज्यांची एक गर्भनालिका ब्लॉक असते एक ओपन असते तर तुम्ही काही काळजी करू नका इवन एका नळीतून तुम्हाला मूल होऊ शकतं पण आता कधी स्टेप करायची जर गर्भनालिका ब्लॉक असली आणि तुम्ही जवळजवळ एकसे दोन वर्ष झालीत लग्नाला आणि त्याच्यानंतर ही टेस्ट केली आणि जर ब्लॉक असेल तर मग पुढची स्टेप करायला पाहिजे म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन कारण फक्त एक ती ओपन करण्याचं सर्जरीमध्ये काय अर्थ नसतो बरोबर uh, एक ट्यूब ब्लॉक असली तर आम्ही ओप सर्जरीने ॲडवाईस करत आम्ही इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन ॲडवाईस करतो म्हणजे ॲक्च्युली तुम्ही काय करायला पाहिजे की <coughs> त्या मुलीला औषधं देऊन आम्ही स्त्रीबीज तयार करतो आणि मग जे स्पर्म्स आहेत तुमचे शुक्राणू आहेत त्यांना खाणं घालून बेस्ट स्पर्ब्स घेऊन आम्ही पिशवीच्या आत सोडतो म्हणजे जे बाळ तयार होतं ते शरीरातच तयार होतं गर्भनलिकेत जी ओपन आहे त्याच्यातच तयार होतं असं तीन चार वेळा तरी ते प्रयत्न करू शकतील जर नाही झालं तर मग जनरली अनदर प्रॉब्लेम इज टुबकलोसेस म्हणजे हे मला मेन्शन करायलाच पाहिजे आपल्या देशात टी बीचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि ते टेस्ट करणं महत्त्वाचं आहे कारण टी बीमध्ये जर सर्जरी केली तर टेस्टिंग बेबीचा सक्सेस रेट ॲक्च्युली सर्जरीपेक्षा जास्ती आहे पण ऑफकोर्स सगळे कंडिशन्स बघावे लागतात पेशंटची कंडिशन कशी आहे यु नो वेदर दे कॅन अफोर्ड इट आणि सर्जरी फायनली एक लॉंग टर्म सोल्युशन असतो येस त्यामुळे जरूर आपण कार्यक्रम बघत राह आपल्याला अधिक माहिती मिळेल कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हेल्पलाईन नंबर देणार आहोत ते पुन्हा आपण एकदा प्रश्न विचारू शकता पण जरूर माहिती घ्या आणि मगाशी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे लवकर आपण ट्रीटमेंट सुरू केली तर त्याचा जास्त फायदा आपल्याला मिळू शकेल खास करून ह्या ट्रीटमेंटमध्ये या अनुषंगाने एक प्रेक्षक आपल्याला काही प्रश्न विचारतात बोला आपण मुलुंडवरनं प्रश्न आहे बोला हॅलो हा विचारा मॅडम मी मुलोडून बोलते मला मला एक प्रश्न असा विचारायचा की आमच्या परिचित्याची एक मुलगी आहे आणि ती ती पंधरा वर्षाची आहे पटकन हो हो हाँ. केला हुँ. ती पंधरा वर्षाची आहे आणि तिला पाळी काय येत नाही म्हणून तिच्या आईने आता तपासणी केली तर सोनोग्राफी मध्ये असं कळलं की तिला गर्भाशय नाही आहे आणि वजायला पण नाही आहे तर त्याच्यावर काही उपाय असू शकतो का ठीक जरूर एक पुन्हा वेगळा प्रश्न आहे ही एक गोष्ट कंजनायटल एनॉमलीमध्ये म्हणजे जन्मताच हा डिफेक्ट असतो शरीरात तर त्याच्यावर आता बऱ्याच ट्रीटमेंट्स निघालेल्या आहेत hmm. नथिंग टू वरी अबाउट तर जर त्या मुलीला ओव्हरीज असल्या तर hmm. मग ती डेफिनेटली आई बनू शकते पण तिला जर नॉर्मल सेक्शुअल फंक्शन आपल्याला चालू केलं पाहिजे तर तिला एक नॉर्मल स्त्रीचं जे काय सगळे असतात ते आपण करू शकतो तर वजायनो प्लास्टी म्हणून एक सर्जरी आहे जिथे आम्ही आर्टिफिशियल वजायना क्रिएट करतो आणि बऱ्याचशा पेशंट्स म्हणजे ते बऱ्याच वर्षापासून ही सर्जरी केली जाते हल्ली दुर्बिणीद्वारे पण ही सर्जरी केली जाते आणि त्याचे रिझल्ट फारच चांगले आहेत म्हणजे तिचं जे नॉर्मल सेक्शुअल लाईफ आहे ते ती करू शकते फक्त प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला युटरस क्रिएट करता येत नाही तर जर तिला मूल हवं असेल मी बऱ्याचशा केसेस केल्यात अशा बऱ्याचशा म्हणजे हा एवढ्या फार नाहीत पण ॲटलीस्ट चार पाच पेशंट्स अशा आम्ही आहेत ज्यांना आम्ही सरोगसी केलेलं आहे म्हणजे तिची स्त्रीबीज आपल्याला काढता येतात शरीरातून आणि नवऱ्याचे स्पम्स घेऊन ते आम्ही बाळ तयार करतो टेस्टिव्ह बेबी जरियेने आणि मग ते एका दुसऱ्या स्त्रीच्या पिशवीत सोडतं कारण हिच्याकडे आम्ही पिशवी तयार नाही करू शकत पण बाकी सगळं तिचं नॉर्मल सारखं होऊ शकतं आणि तिला स्वतःची मुलं देखील होऊ शकतात त्यामुळे एवढं काय काळजी करायची हे नाही पण ऑपरेशन जे आहे ते स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि ते तुम्हाला डेफिनेटली गाईड करतील त्यामुळे जरूर आपण कार्यक्रम बघत राहा आणि काही आपल्याला मदत हवी असेल तर जसं मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा आपण प्रश्न विचारू शकता या अनुषंगाने मॅडम बद्दल आपण आता माहिती दिली ट्युबेल ब्लॉकबद्दलही आपण आता बघितलं की टीबीचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे बऱ्याचदा ट्युबल ब्लॉक आपल्याला बघायला मिळतो तर ट्यूबल ब्लॉकमध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीद्वारे करतोच ट्रीटमेंट सुद्धा आपण लॅप्रोस्कोपीने करू शकतो का ट्यूबल ब्लॉक डेफिनेटली ट्यूबल ब्लॉक्स वेगवेगळे वेगवेगळ्या रीतीच्या असतात जसं मी आधी सांगितलं टी बीमुळे असला तर जनरली आम्हाला ऑपरेट करायला आवडत नाही पण टी बीमुळे आहे की नाही युजली जर फ्रँक टी बी दिसत असेल तर प्रश्नच येत आहे पण जर टी बी दिसत नसला तर आम्ही प्रयत्न करतो ऑपरेट करायचं कधी कधी फक्त शेवटचा भाग जो आहे गर्भनलिकेचा तो अफेक्टेड असतो तर मग आम्ही त्याला फिम्ब्रिओप्लास्टी म्हणून म्हणतो जाऊन तिथले जे धागे असतात जे ॲडिशन्स असतात ते सोडतो आणि मग ऑफकोर्स डाय टाकून चेक करतो कधी कधी गर्भनालिकेचे अगदी सुरुवात असते तिथे ब्लॉक असतो त्याला आम्ही कॉर्नल ब्लॉक म्हणतो ते आम्ही हिस्ट्रोस्कोपीद्वारे जशी वायर घालतात ना हार्टमध्ये हार्टची रक्तवाहिनी ओपन करायला अँजिओप्लास्टी तसं आम्ही जाऊन बलून प्लास्टी त्या ट्यूबची करू शकतो ओके विविध हे उपचार आज उपलब्ध आहेत ज्याच्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया तत्पूर्वी भाग्यश्री मी नांदेडहून बोलते माझ्या लग्नाला तेरा वर्ष झालेली तू आहे ते वर्ष आहे बर आणि यापूर्वी म्हणजे माझे पाचवे टॅबोर्शन झालेले आहेत आणि आमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत जेनेटिक स्टडी आमची सुद्धा नॉर्मल आहे आणि पाचवं जे होतं सायना बायपिडा होतं ऑर्टॉक्सी सुद्धा नॉर्मल आहे त्याची आणि त्याची सुद्धा जेनेटिक स्टडी नॉर्मल आहे नंतर मला सहावी जी प्रेग्नन्सी राहिलेली होती त्याच्यामध्ये पण मेनिग्रो फील सांगितलं तुम्ही दहा महिन्यापूर्वी तुम्हाला दूरदर्शन हो प्रश्न विचारला होता त्यावेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस डिफेक्ट येत आहे आमची क्रोमोजोमल स्टडी नॉर्मल आहे आणि बाळाची पण नॉर्मल आहे आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत फर्म काउंट सुद्धा मिस्टरांचा एकोणनव्वद आहे काय करावं काही कळत नाही पण पाचवी बाळ म्हणजे चौथ्या आणि पाचव्या महिन्यात अबॉर्शन झालेत का नाही मॅडम पहिले तीन जे आहेत ना पहिला तीन महिन्यात झाले पहिला होती फिटल नॉट सीन म्हणाले होते तिसरं मिसळ झालं होतं चौथ्या साडेतीन महिन्याला हार्टबीट बंद झाले आणि पाचवं वाढ वगैरे सगळं चांगले होते पायना बायफीडा होता डॉक्टर म्हणाले की म्हणजे जन्माल्यानंतर ते चालणार नाही तीन वर्षाच्या नंतर वाटणार नाही त्याची स्टडी आपण करून पाहू आम्ही रानबॅक्सी आणि चोपडे सर नाशिक यांच्याकडे ज्यांनी स्टडी केलेली आहे त्यांच्यामुळे आम्ही ते डिलिव्हर केला आणि स्टडी नॉर्मल आली आणि आता सुद्धा म्हणजे हे झालं होतं आता सहा महिन्यापूर्वी सीजर झाला मुलगा झाला आणि तीन तासानंतर ता वारला त्याला सुद्धा ते मेन्यू वर होत थोडस काय करावं काही कळत नाही आम्हाला बाकीशी आपलं वय सांगा आणि फोन ठेवा आपलं नेक्स्ट तेहतीस तेहतीस ठीक जरूर वारंवार होणारे गर्भपात ही सुद्धा एक वेगळी समस्या आहे आणि अनफॉर्च्युनेट पण आम्ही जरूर आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू भाग्यश्री आपण निराश होऊ नका ट्रीटमेंट <coughs> आपल्याला मिळू शकेल काय सांगता येईल त्यांना ॲक्च्युली मी कालच नांदेडून परत आले <laughs> आमची ऑल महाराष्ट्र कॉन्फरन्स तिकडे होती त्याच्यासाठी गेलेले पण हे फार अनफॉर्च्युनेट आहे भाग्यश्री जे तुझ्याबरोबर आहे युजली पहिले तीन जे तिने uh, डिस्क्राईब केले ते प्रॉबली ती मुलं जेनेटिकली अबनॉर्मल असतील यु नो कारण ॲनएम्ब्रिओनिक हार्टबीट नाही दिसत अशी जी नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात आणि ती डिफेक्टिव्ह काय तू तिच्या नवऱ्यामुळे किंवा तिच्या डिफेक्ट असल्यामुळे नाही कधी कधी ते एक डिफेक्ट जेनेटिक डिफेक्ट येऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे मेनिंगोसील किंवा स्पायना बायफिडा युजली फोलिक ॲसिड डेफिशियन्सीमुळे होतं तर फोलिक ॲसिडचं प्रमाण आम्ही प्रेग्नन्सीमध्ये वाढवतो अशा पेशंट ज्यांना हिस्ट्री असेल ते आणि तीन महिने आधीपासूनच ते फोलिक ॲसिड घेऊ शकतात आता ह्यांच्या बाबतीत इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट कॅन मिक्स टाईप ऑफ अ पिक्चर आहे की जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे पण आहे आणि बाळात डिफेक्ट्स आल्यामुळे पण आहे त्यामुळे अशा पेशंटला ॲक्च्युली त्यांचाही युटरस रिजेक्ट आहे असं वाटत नाही मला Hmm. कारण त्याच्या त्या केसमध्ये आम्ही सरोगसी ऍडवाईस करतो जर पाच अबॉर्शन झाले असले तर आम्ही सरोगसीकडे वळतो ते तुमच्या केसमध्ये भाग्यशी मला वाटतं एखाद्या वी कॅन ट्राय एक डोनेशन hmm. की स्त्रीबीट जे आहे दुसरीकडनं घेऊया तुमच्या मिस्टरांचे स्पर्म्स वापरूया आणि ते बाळ तयार करून टाकूया कारण जेनेटिक स्टडीजमध्ये सगळे डिफेक्ट्स आम्हाला पिकअप करता येत नाही तर मे बी इट मे बी सम कायंड ऑफ अ डिफेक्ट विच इज डिफिकल्ट टू पिकअप जरी रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी आ, तरी सुद्धा सुद्धा कदाचित त्याच्या जा पुढे जाऊन वेगळा डिफेक्ट असतो फार एम्पेरिकल ट्रीटमेंट करावी yeah. लागते इथे ब्लॅक अँड व्हाईट काही यांना सांगू नाही शकत की आपण हे ट्राय करू शकतो किंवा सरोगेसी ट्राय करू शकतो त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन शी इज इन ओके म्हणजे ही अवघड परिस्थिती आहे बऱ्याचदा निदान होणं सुद्धा कठीण काय करू शकते पण जरूर प्रयत्न ह्याच्यात करता येतील जसं एक डोनेशन आहे किंवा आपण पुन्हा एकदा सर्व करून हा सरोगसी हा एक पर्याय आहे